जरा पापणी मिटली की हरीच दिसू लागतो. हरीचं आणि त्याच्या बापूंचं सगळंच वाकड्यात का ते कळत नाही. त्यांनी एक सांगितलं की हा उलट करणार, यांनी काय विचारलं की ते नाही म्हणणार. त्यामागे यांचा काही विचार असावा, तो समजावून घ्यावा, निदान तसा प्रयत्न तरी करावा म्हणून बापूंना विचारावं जा. बापू आहेत कुठे जागेवर, गेले असतील दोरीवरच्या उड्या मारायला किंवा झटपट फेऱ्या मारायला. बीज ग्रहचं घर पहिल्यांदाच मला माझं असं वाटणार, म्हणजे यांचं झालं तरी माझं सुद्धा. घरात यांच्या ऑफिसातले कारकून असायचे, कोणी ख्रिश्चन, कोणी मुसलमान, कोणी दक्षिणी, म्हणजे त्यांच्यात मीच परकी वाटायची. तरीही हे घर माझं असं वाटायचं. याआधी कित्येकदा मी असलं काम केलं होतं, पण हा राहायला आला ना तेव्हा असं ऐकलं होतं की हा हलक्या पंचम जातीचा आहे. आपणच जात धर्म सोडून परक्या देशात राहायला आला, इथं कसली शिवाशिव पाळायची. म्हटलं राहू दे घरात, जेवू दे आपल्या बरोबर. त्यांच्या मते खरं शिक्षण घेण्याची जागा म्हणजे तुरुंग. यांना पहिल्यांदा तुरुंगात गेले नाही तेव्हा यांनी जज्जला सांगितलं म्हणे, मी गुन्हा केलाय, जाणून बुजून केलाय, मी वकील आहे, मीच तुम्हाला सांगतो मला किती शिक्षा द्या ती, मला जास्तीत जास्त शिक्षा द्या, कारण मी वकील आहे आणि जाणून बुजून कायदा मोडला आहे म्हणून. एकदम जेकीला ताप येऊ लागला. आपण सगळे नर्सिंग मध्ये पटेल, तिची शुश्रूषा करायचं काम माझ्याकडे आलं, तिचा ताप पाहणं, तिला स्पंज करणं, कपडे बदलायला मदत करणं, सारं काही. ती नवऱ्याशिवाय एकटीच, तिला काय मोह झाला आणि मलाही. आफ्रिकेला यांच्या तालमीत तयार झाला असं वाटलं. सगळे त्याला छोटा गांधी म्हणू लागले. अनेक वेळा तुरुंगात गेलेला सत्याग्रही होता ना तो, पण तुरुंगात गेलेला प्रत्येक जण काही बापूजी होऊ शकत नाही. जेलचे हाल सोसता सोसता किंमत मोजली खरी, पण खूप काही शिकलो. सत्याग्रह, सर्वधर्म समभाव, सर्वोदय आणि ब्रह्मचर्य. चंपारण आल्यापासून बापू सारखा विचार करत होते. स्वदेशीच वेळ होत, देशातल्या गिरण्यात तयार झालेला कपडा वापरावा ही पहिली पाय, तो हातमागावर विणलेला असावा ही दुसरी. आश्रमात कधी कधी चोर यायचे. बिचारे, त्यांना आश्रमात काय मिळणार होत कोण जाणे. पण एक दिवस त्यांनी टाकलेली रिकामी पेटी आश्रमात सापडली. शोध सुरू झाला, कुणाची पेटी? माझी. सुना नातवंडांच्या साठी काही कपडे बाजूला ठेवले होते, ते त्या चोरांनी चोरून नेले होते. बापू म्हणाले, आश्रमात स्वतःच्या जरुरीपेक्षा जास्त बाळगायचं नाही असा नियम आहे आश्रमाचा, तो बामी मोडलाय, म्हणजे चोरीच किती. म्हणजे ते चोर गेले पळून आणि यांच्या लेखी चोर कोण ठरलं तर मी. आगाखान पॅलेस मध्ये येऊन आम्हाला जवळजवळ 7 महिने झाले होते. कोर्टात खटला चालवल्याशिवाय आपल्याला इथं ठेवलंय म्हणजे 6 महिन्यात आपल्याला सोडायला लागेल असं या बॅरिस्टरला वाटलं.
8 फेब्रुवारी पर्यंत सोडलं तर आपल्या शांततामय सत्याग्रहाला जोर येईल अशी त्यांना खात्री होती. पण सरकारचं कॅलेंडर कुठेतरी हरवलेलं असावं. बापूंना हरीची तडफ पाहून कोण अभिमान वाटायचा. चळवळीच्या कामात हा गुंतला की कुठल्याही मोहात सापडत नाही. आपली बायका मुलं घरी असून सुद्धा त्यांच्या पाशात न गुंता तो पुन्हा पुन्हा तुरुंगात जायला मागे पुढे पाहत नाही याचा त्यांना कोण अभिमान. टॉलस्टॉय साहेबांना सुद्धा त्यांनी हे पत्रातून लिहिलं. बापूंच्या सत्याग्रहात भाग घ्यायचा प्रयत्न केला. सत्याग्रही म्हणून गेलो तुरुंगात काही दिवस. पण बापूंबरोबर आफ्रिकेत पकडून घेताना जसं छान वाटायचं ना तसं वाटेना काही केलं. तिथल्या जेलांपेक्षा इथले जेल खूपच चांगले पण नाहीच बरं वाटलं. काहीही केलं तरी मला वाट सापडत नव्हती, माझी जागा सापडत नव्हती. देवा गे लिहून आणि पाठव हरीला. हरी मी तुला सारखं सांगत आली आहे, स्वतःवर ताबा मिळवायला शिक. पण तुझं तर रोज जास्तच होत आहे. किती त्रास देणार आहेस रे आम्हाला म्हातारपणात. तुझे बापू बोलत नाहीत पण ते खचून जातात. मला तर जगणंच अशक्य झालंय. मुलानंच बापावर शिंतोडे उडवले तर पेपरवाल्यांना ती मोठी पर्वणी वाटते. तुला येऊ देत नव्हते तेच बरं होत रे. आलास तो अशा अवस्थेत. मला कॅरम खेळायला खूप आवडायचं. मी नेहमी मीराबेनची जोडीदार आणि मीराबेन खेळण्यात पटाही तेव्हा आम्ही जिंकायचं. आता जिंकण्याची ही इच्छा उरली नाही. आता इच्छा फक्त एकच. बापू तुम्ही असे बसा पाठीशी आधाराला. पण नजरेसमोर बापूंचा अवतार नको की बाचाही अवतार नको. मला नजरेसमोर हवा तो मोहन. अंधाराला भिणारा मोहन आणि त्याची भीती घालवायला राम राम म्हणणारी कस्तूर. राम राम. Yeah.